कर। कोकणामधील सुप्रसिद्ध वस्तू म्हणजे आंबे। आज आपण मुंबईवरून खास आंब्यांसाठी आलेलो आहोत। बुरुंडी या गावामध्ये आपण पाहतोय पूर्णपणे ही आंब्याची बागायत आहे। आपण पाहतोय एका झाडावरती साधारणत आंबे आणि आंबे आणि आंबेच आहेत। तर आंब्याचा आस्वाद घेताना त्याचबरोबर कोकणामध्ये येतोय। कोकणामध्ये आल्यानंतर आंबे एक जीवकी प्राण असतो। आंबे म्हटलं तर मुंबईकरांसाठी शान आहे। आमचा नरेंद्र सुद्धा आंब्याचा आस्वाद घेताना त्याचबरोबर मामा आमचे लाडके मामा आमचे भाऊजी आज पहिल्यांदाच आंबे खात आहेत असं भास होतोय त्यांना। त्याचबरोबर बाबा आपण ज्या आमराईमध्ये आलेले आहोत तर त्या आमराईचे मालक दादा आपलं नाव काय? काशीनाथ शंकर कदम। काशीनाथ दादा यांच्याकडे आपण आलेलो आहोत। साधारणतः तुमची ही जी जागा आहे ही जागा किती एकर मध्ये किंवा किती आंबे लावलेले तुम्ही? एक एकर मध्ये किती आंबे लावले? 14 झाडं 14 ते 17 साधारणतः 20 झाडं आपण पकडू। साधारणतः तुम्ही एका झाडाला किंवा एक पूर्ण जे काही 20 झाडं आहेत या 20 झाडांमध्ये तुम्ही वर्षाला किती उत्पन्न काढता किंवा किती आंबे निघतात साधारणतः? काय 100 डझन 200 डझन 100 ते 200 डझन कसं मौसम आहे बरोबर येतात त्याच्यावरती काय सर्वच येत नाही काय 2 येतात काय 3 येतात बरोबर। आणि हा तुमचा एक व्यवसाय झाला पण या व्यतिरिक्त या सीझनच्या व्यतिरिक्त तुम्ही काय करता? शेती। अच्छा शेती छोटी मोठी कुठे काम असतील? बरं तर आपण पाहतोय की कोकणातील लोकांचा पूर्णपणे उदरनिर्वाह जो आहे तर तो आंबे म्हणा काजू म्हणा फणस म्हणा आणि या व्यतिरिक्त पावसाच्या पाण्यावरती असणारी शेती तर यावरतीच आपला हा पूर्ण उदरनिर्वाह कुटुंबाचं पालन पोषण मुलांचं शिक्षण ते याच येणाऱ्या इन्कमावरती चालू असतात। आता आपण पाहतोय साधारणतः बघा आंबे हाताला लागतील अशा पद्धतीचे आंबे आहेत। हे आंब्याचा कोणता प्रकार आहे? हा हापूस आंबा। हापूस आंबा आणि काय साधारणतः कसे डझन्स आहेत आंबे? 300 रुपये डझन विचार करा म्हणजे मार्केटमध्ये दर नाही आणि गिरायक नाही त्यातले सगळीकडे आंबा आहे ना दापोलीपासून आम्ही उतरून 300 रुपयांनी देतो। बरं तरीही आता आम्ही स्वतः काही ठिकाणी माहिती काढली किंवा काही ठिकाणी आपल्याला माहिती मिळते तर काही लोक 500 रुपये डझन देतात काही लोक 600 रुपये काही लोक 700। वर्षाला किती उत्पन्न काढतात किंवा किती आंबे निघतात साधारणतः? काय 100 डझन 200 डझन 100 ते 200 डझन कसं मौसम आहे बरोबर बरोबर येतात त्याच्यावरती काय सर्वच येत नाही काय 2 येतात काय 3 येतात बरोबर। आणि हा तुमचा एक व्यवसाय झाला पण या व्यतिरिक्त या सीझनच्या व्यतिरिक्त तुम्ही काय करता? शेती। अच्छा शेती छोटी मोठी कुठे काम असतील? बरं तर आपण पाहतोय की कोकणातील लोकांचा पूर्णपणे उदरनिर्वाह जो आहे तर तो आंबे म्हणा काजू म्हणा फणस म्हणा आणि या व्यतिरिक्त पावसाच्या पाण्यावरती असणारी शेती तर यावरतीच आपला हा पूर्ण उदरनिर्वाह कुटुंबाचं पालन पोषण मुलांचं शिक्षण ते याच येणाऱ्या इन्कमावरती चालू असतात। आता आपण पाहतोय साधारणतः बघा आंबे हाताला लागतील अशा पद्धतीचे आंबे आहेत। हे आंब्याचा कोणता प्रकार आहे? हा हापूस आंबा। हापूस आंबा आणि काय साधारणतः कसे डझन्स आहेत आंबे? 300 रुपये डझन विचार करा म्हणजे मार्केटमध्ये दर नाही आणि गिरायक नाही त्यातले सगळीकडे आंबा आहे ना दापोलीपासून आम्ही उतरून 300 रुपयांनी देतो। बरं तरीही आता आम्ही स्वतः काही ठिकाणी माहिती काढली किंवा काही ठिकाणी आपल्याला माहिती मिळते तर काही लोक 500 रुपये डझन देतात काही लोक 600 रुपये काही लोक 700 तर हे पण जर आपण जर पूर्णपणे जर आणि जर आम्हाला आता टेन्शन दिलं नाही तर आम्हाला किलो टाकायची पाली येते अशी परिस्थिती। अच्छा आणि किलोने जर देता तुम्ही तर कसं देणार? 55 ते 60 रुपये किलो। आणि एका किलोमध्ये किती आंबे बसतात? 5 ते 6 आंबे साईज वरती म्हणजे मीडियम 1 नंबर 2 नंबर 3 नंबर 4। अच्छा अशा साईज वरती 1 नंबर असेल तर 3 पण बसतात। अच्छा म्हणजे साईज मोठी साईज असेल छोटी साईज असेल तर बरं तर बरेचसे लोक तुमच्याकडे डायरेक्टली येते घरी घ्यायला येतात का आंबे? बघा पूर्णपणे अशा आंब्यांची पूर्णपणे रांगच आहे।
तर कोकणामध्ये तुम्ही येत आहेत, कोकणामध्ये जर तुम्ही आल्यानंतर जर कोणाला आंबे घ्यायचे असेल, बाजारामध्ये 500 ते 600 रुपये डझन मिळतात, तर आपल्या या ठिकाणी 300 रुपये डझन तुम्हाला जागेवरती ओरिजिनल आंबे झाडावरचे फक्त शेण खतावरती तुम्हाला ओरिजिनल आंबा मिळेल, ना कोणत्या लिक्विड मध्ये, ना कोणत्या पाण्यामध्ये बुडवून दिलेला, ना कोणता केमिकल, विदाउट केमिकल, पूर्णपणे नॅचरल पद्धतीने हा तुम्हाला आंबा मिळेल. फक्त आणि फक्त 300 रुपये डझन मध्ये तोच आंबा, बाजारामध्ये 500 ते 600 रुपये डझन आहे. या ठिकाणी 300 रुपये डझन मध्ये तुम्हाला आंबा मिळेल. जर तुम्हाला आंबे हवे असतील तर खाली दिलेल्या नंबरवरती फोन करा, लाईक करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.